हाँ नमस्कार मंडळी, मी प्रकाश लोगर बोलतोय. मंडळी, आपल्या सर्वांना माहिती आहे पाण्यापासून लाईट निर्माण जाते, परंतु मंडळी पाण्यावरती लाईट पेटते का? हा आपल्याला खास प्रयोग करायचा आहे. ते प्रयोग करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पण दाखवणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मंडळी, लाईट पेटते का हे आपलं प्रत्यक्ष पाहायचं आहे. आणि आता दीपावली आलेली आहे, लगभग 2 दिवस राहिले दीपावलीला. तर मंडळी, त्या दीपावलीच्या निमित्तानं एक आगळी वेगळी रोषणी आपण पाण्यावरती लाईट पेटवण्याची प्रयत्न करणार आहोत, आणि हा प्रयत्न करून आपण दीपावली साजरी करणार आहोत. तर मंडळी, आपण आता वेळ न लावता आपले जे काय प्रोसिजर आहे ते आपण पुढे करायला काही हरकत नाही. तर प्रथम आधी आपल्याला एक बल्ब घ्यायचा आहे. हे बल्ब बटन वगैरे काही नाही आहे, हे बा दिसतंय तुम्हाला. आणि हे जे प्लास्टिक आहे हे बॉटल कट करून एक प्लास्टिक घेतलेलं आहे. ठीक आहे मंडळी. त्याचबरोबर मंडळी, आपल्याला थोडंफार मीठ लागणार आहे. हे व्हाईट मीठ हे पा. त्याचबरोबर मंडळी, आपल्याला थोडंसं गोवर शेण, त्याचं थोडंसं पेस्ट ते गोबरची बनवायची आहे, थोडीशी घ्यायची आहे, ती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर मंडळी, हे पाणी आहे. तर आपण आता आपला प्रयत्न चालू करूया. प्रथम आपल्याला एक पाणी थोडंफार घ्यायचं आहे. आपण घेऊ एक छान वाटेमध्ये घेऊ. पाणी जास्त घालायचं आहे थोडंसं. पण मंडळी, हे प्रयोग करत असताना तिन्ही गोष्टी समप्रमाणात व्हायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. मंडळी, मी थोडंसं पाणी घेतलं आतमध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर थोडंसं एक अंदाज पंचे थोडंफार मीठ घालायचं आहे. थोडं मिश्रण करून घेत आहे. त्याचबरोबर मंडळी, आपण थोडं म्हणजे हे आहे शेण आहे, गोवर म्हणतात त्याला, ते थोडंफार आतमध्ये घालायचं आहे. ठीक आहे. ते थोडं चांगलं मिक्स व्हायला पाहिजे, समप्रमाण व्हायला पाहिजे. ठीक आहे मंडळी. आणि मंडळी, हा बल्ब आहे, याला कुठेही बटन नाही, तुम्ही पाहू शकता. तर हे बल्बला म्हणजे ते आतमध्ये राहायला पाहिजे, म्हणून हे थोडं आपल्याला हे बॉटल पाण्याचे आहे, ती कट केलेली आहे, आणि ते आतमध्ये घालायचं आहे. असं एवढं पीठ असेल तर चांगली गोष्ट आहे, पण एवढं पीठ होत नाही पण काही हरकती नाही. ठीक आहे मंडळी. आणि मंडळी, आपल्याला आता चालू करायचं आहे. तर बघू चालू होते काय. ठीक आहे मंडळी. तर अशा प्रकारे हा पाण्यावरचा पाण्यावर पेटणारी लाईट आपण चालू केलेली आहे. मंडळी, खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासमोर मी साजरा करणारच आहे. आणि मंडळी, तोपर्यंत मी धन्यवाद मागतो. जय जय मारा माता, वंदे मातरम, नमस्कार अँड बाय बाय. धन्यवाद.